व्यापाऱ्यांनी मुंबईतला हिऱ्यांचा उद्योग गुजरातच्या सुरतला हलवण्याचा निर्णय घेतलेला आहे. सुरतच्या हिरे व्यापाऱ्यांनी अंदाजे 3,400 कोटी रुपये खर्चून सुरतला नवीन केंद्र उभारलंय. जगातील सर्वात मोठे हिरे व्यापार केंद्र असलेल्या इमारतीने अमेरिकेतील पॅन्टागॉन इमारतीला मागे टाकल्याचं बोललं जात आहे. काही 1,000 कोटींची या इमारती व्यवसायाची उलाढाल होती. हिरे कंपन्यांची जवळपास 1,000 कार्यालयं, मुंबईतील कामकाज संपून स्थलांतरित होण्याची शक्यता आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्राच्या कर महसुलाला मोठा फटका बसेल असंही बोललं जात आहे. दरम्यान व्यापाऱ्यांच्या निर्णयावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू झालेले आहेत. अधिवेशनात हा मुद्दा मी व्यक्तिगत मांडला होता. IFC सेंटर मुंबईचं गुजरातला गेलंय, मोठे मोठे प्रोजेक्ट हे गुजरातला गेलेलं आहे. आणि त्याच्याचबरोबर आम्ही हेही म्हणलो होतो की जे डायमंडचा व्यवहार हा मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो, तेव्हा लाखो लोक आज काम करतात, तो सुद्धा व्यवहार तो जो काही मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांना मारून मुटकून धमकावून हे गुजरातला घेऊन नेलं जात आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या मुंबईचं आणि महाराष्ट्राचं खूप आर्थिक मोठं नुकसान होणार आहे. पण याबाबतीत त्या सरकारला काही पडलेलं नाही. मुंबईसह महाराष्ट्रामध्ये गेल्या वर्षभरामध्ये देशातली सर्वाधिक विदेशी गुंतवणूक ही या ठिकाणी आलेली आहे. जेव्हापासून राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार आलं तेव्हापासून उद्योगस्नेही वातावरण या राज्यात निर्माण झालेलं आहे. परंतु आदित्य ठाकरे आणि रोहित पवार यांच्यासारखे जे बेरोजगार आहेत त्यांची मात्र बेरोजगारी महाराष्ट्राची जनता दूर होऊ देणार नाही, हे त्यांनी लक्षात ठेवा.